नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, मी तुमच्यासाठी शिवजयंतीनिमित्त अतिशय सुंदर, सोपे आणि छोटेसे भाषण घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीति धुरंधर, प्रौढ़ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री 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 राजा शिव छत्रपति महाराज की जय। विजय साखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठ भर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा छत्रपती शिवराय होऊन गेला। छत्रपती शिवराय होऊन गेला। छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोण शिवाजी? पिसाळलेल्या हत्तीला शरण आणतो तो येसाजी। 2000 जणांबरोबर एकठा खिंड लढवतो तो बाजी। हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो, त्यांचे नाव तानाजी। एका दांडपट्ट्यात दुश्मनाला ठार करतो, त्यांचे नाव जिवाजी। वाघाला फाडतो, त्यांचे नाव संभाजी। आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करतो, त्यांचे नाव शिवाजी। शी शी म्हणजे शिलवान राजा, वा वा म्हणजे वाघाचं काळी असणारे राजे, जी म्हणजे जीवाला जीव देणारे राजे। अरे कशी होती छत्रपतींची राजनीती? अंधश्रद्धेच्या बंद केल्या चाली रीती। गरीबातल्या गरीबाला सुद्धा राजांना भेटायला वाटत नव्हती भीती, आणि लढायला जाताना कधीच पाहिली नाही तिथी। शिवशाही काय तरुण लोकांनो? अरे व्यसन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टींमध्ये कधी तुमचा घसरू देऊ नका पाय। रात्री 12 वाजता डोळ्याला कोणतीही स्त्री दिसली, तिला जर तुम्हाला म्हणता आलं ना माय, तोच या भूमीचा खरंच ओरिजिनल शिवराय। नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपती। शत्रूस नडले, लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युगपुरुषाने महाराष्ट्राची माती। तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती, राजे शिवछत्रपती। मित्रांनो, एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद।